डॉक्टर मॅडमने क्रीडा शिक्षकाला आधी दिली शिक्षा, नंतर पडली प्रेमात. सुंदर प्रेमकहाणीची झाली लगीनगाठ. 150व्या शाहू जयंतीनिमित्त लातूर अनिसचा 336वा आंतरजातीय विवाह सोहळा दोन्ही कुटुंबाच्या साक्षीने झाला संपन्न. लातूर दिनांक 26 जून. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या निवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षकांची आरोग्य क्षमता तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकारी यांनी उशिरा आलेल्या क्रीडा शिक्षकाला सर्वांना टाळ्या वाजवून शिक्षा दिली, तर क्रीडा शिक्षकाचे शौर्य पाहून त्याच्या प्रेमात पडले. याच प्रेमाचे आज छत्रपती शाहू महाराज जयंती यांच्या 150व्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवाहात रूपांतर होत आज दिनांक 26 जून रोजी दुपारी 1 वाजता लातूर येथील हॉटेल अंजनी येथे लगीनगाठ बांधली आहे. लातूर अनिसचा 336वा आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सत्यशोधकी पद्धतीने पार पडला, तर या विवाहास अक्षता म्हणून फुले नवरा नवरीवर टाकण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विवेकी विचारांचा वारसा पुढे नेत हे लग्न अनिसने लावले आहे. या लग्नाचे विशेष म्हणजे दोन्ही जातीच्या कुटुंबातील वराडी मंडळी उपस्थित होती. नवरीचे नाव डॉक्टर सायली हेमंत चिखलीकर, खुद्दा शासकीय वैद्यकीय अधिकारी राहणार पुणे, तर नवरदेवाचे नाव लक्ष्मण लाला राठोड, खुद्दा क्रीडा शिक्षक शासकीय आश्रमशाळा शिरवे, जिल्हा नंदुरबार, मूळ रहिवासी तावरजखेडा, जिल्हा धाराशिव असे आहे. या लग्न सोहळ्याची प्रस्तावना माधव बावगे यांनी तर सूत्रसंचलन रंजित आचार्य यांनी केले. विवाह नोंद प्रमाणपत्र बबरुवान गोमजाळे व डॉक्टर गणेश गोमारे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिलीप आरळीकर यांनी नवरा व नवरीची शपथ वाचून घेतली, तर 7 सामाजिक, नैतिक व आत्मिक मूल्यांचा विचार देत सप्तपदी पार पडली. कार्यक्रमाचे आभार सचिन गायकवाड यांनी मानले आहे. आदिवासी निवासी शाळेच्या परिसरात आग लागल्यामुळे अनेकांचे प्राण बक्षस्थानी होते. या आगीतून कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय लक्ष्मण राठोड या क्रीडा शिक्षकाने आपला जीव धोक्यात घालत विद्यार्थी व इतरांना वाचवले होते. आजपासून लक्ष्मण लाला राठोड वय 33, राहणार मुक्काम पोस्ट तावरजखेडा, तालुका जिल्हा धाराशिव यांना माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकारतो. नंबर 108 दुसरा मजला, टाटा रेसिडेन्सी, दापोडी, पुणे 411012 यांना माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकार करून या सर्व उपस्थित स्त्री पुरुषासमोर अशी प्रतिज्ञा करतो की मी सायलीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करेन आणि तिच्या सर्व सुखदुःखात सहभागी राहील. माझी प्रथम भेट त्यांची एका शाळेत झाली, ज्या शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. मला अधिकारी म्हणून त्या शाळेमध्ये शिक्षक क्षमता चाचणीसाठी सुपरवायझर म्हणून जायचं होतं. सुपरवायझर म्हणून गेलेलं असताना मला काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना कळली की त्या घटनेत शाळेत एक आग लागलेली होती आणि त्या शाळेतल्या आगीमध्ये अधीक्षक आणि अधीक्षकांची वृद्ध आई आणि काही छोटी मुलं अडकण्याचा संभव होता आणि त्यांना कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता कुठलंही ट्रेनिंग नसताना एका यंग शिक्षकानं उडी मारून वाचवलं होतं. तर त्यांचं स्वतः इम्पावरमेंट होऊ असं सत्कार करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी म्हणून मी तिकडे त्याच वेळेला क्षमता चाचणीच्या वेळी गेले आणि त्यांची माझी प्रथम भेट झाली. आग आटोक्यात आली किंवा ती दुर्घटना टळली आणि मग सायलीला समजलं की असं असं शिरवेच्या शाळेवरती घटना घडली आहे आणि त्या शिक्षकाचं आपण स्वागत करायला पाहिजे. बोलवलं तर होतं खरं मला माझं स्वागत करण्यासाठी, झालं तर वेगळंच. त्या दिवशी शाळेवरती शिक्षकांची क्षमता परीक्षा होती आणि सायली नेहमीप्रमाणे जे शिक्षक उशीर येतात त्या सगळ्यांना म्हणजे भांडत होत्या किंवा तुम्ही उशिरा का आला त्याच्याबद्दल जाब विचारत होत्या. यांना वाटलं की मी पण तोच आहे उशिरा येणार शिक्षक. माझ्या मुख्याध्यापकाने मला सांगितलं की राठोड सर, मी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये जात होतो. क्रीडा शिक्षक आहे, नाईट पॅन्ट टी शर्ट माझा प्रोफेशनल ड्रेस आहे, मला काही त्यात वाईट वाटत नाही, तसाच जाणार होतो. पण सर म्हणाले, सर मॅडमला भेटणार जरा चांगले कपडे घाला. ठीक आहे म्हणलं, जरा चांगले कपडे घालून गेलो आणि मॅडम आत येऊ का विचारल्यानंतर या म्हणे आणि टाळ्या वाजवायला लावल्या. टाळ्या वाजल्या खऱ्या आणि मॅडमने सांगितलं की या टाळ्या तुमच्या स्वागतासाठी वाजलेल्या नाहीये. का वाजलं सांगते, उशिरा का आला. दुसऱ्याने सांगितलं की मॅडम हिप्ते नव्हे. नंतर मी म्हणालो, मॅडम तो मी नव्हे, तुम्ही ज्याच्यासाठी बोलवले. माझं स्वागत नंतर करण्यात आलं चांगल्या पद्धतीने. पण माझ्या शाळेवरती म्हणजे दुसऱ्या शाळेवरती क्रीडा स्पर्धा होत्या. आतापर्यंत माझ्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकाही अधिकाऱ्याने एक पैसा वैयक्तिक त्याच्या क्षमता एक पैसा मुलांसाठी खर्च केला नाही. सायली पहिली अधिकारी होती की जिने 98% रक्कम आपल्या पगारातली मुलांसाठी खर्च केली होती. एक पगारातली
चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.